अवघ्या काही तासावर मकर संक्रांत आल्याने त्यानिमित्त लागणाऱ्या वस्तू पनवेल परिसरात बाजारपेठा सजल्या आहेत मकर संक्रांती आणि आणि पतंग पतंग असे समीकरण असल्याने बाजारात वेग आकार रंगाचे दिसू लागले आहेत हे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे ग्राहकांची मागणी असल्याने बाजारात घोटीव कागदाच्या पारंपरिक पतंग विविध रंगी शेपटीच्या चीन शेपटीच्या वेगवेगळ्या आकाराच्या पतंगाबरोबर चायना मेड पिकॉक रेनबो टायगर ड्रॅगन इंगल त्याचबरोबर विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या आकाराच्या बहुरंगी पतंगा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत तसेच बाजारात आता तिळ गुळाच्या साहित्याला मागणी वाढली आहे त्यामुळे पनवेल बाजारपेठेत तिळ शेंगदाणे आणि गुळाची आवक वाढली आहे दरवर्षीच्या मानाने यावर्षी गूळ आणि शेंगदाणे यांच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे मात्र मकर संक्रांत सणाला तिळगुळ बनविण्यासाठी तिळ साखर आणि शेंगदाणे यांचा अधिक वापर होतो सध्या तिळगुळ बनविण्यासाठी गुळाचा वापर अधिक प्रमाणात होत त्या आहे त्यामुळे सध्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे भोगी निमित्ताने गाजराला सुद्धा मोठी मागणी आहे यानिमित्त पापडी वांगी वालवड भुईमुख शेंगा मटार पावटा यांच्याबरोबरच गाजराच्या भाजीचा नैवेद्य करून दाखविला जातो त्यामुळे वाढत्या भाज्यांच्या मागणीसोबतच गाजराची मागणी देखील वाढली असल्याने गाजराच्या दरातही वाढ झाली आहे तरीही महिला वर्ग सणानिमित्त याची खरेदी करताना दिसू लागले आहे